दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या ध्यानधारणाचा संदेश दूताना मला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व कृपेच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत. वसुंधरेगा स्तुतिगान प्रभु रायाचे गा गुणगान. वसुंधरेगा स्तुतिगान प्रभु रायाचे गा गुणगान. प्रभु सामोरी हर्ष भरिया भाव भरित्या नमन करा. तोची ईश्वर जनक आपुला असा अंतरी भाव धरा. करा तयाचा हो सन्मान प्रभु रायाचे गुण गान. वसुंधरेगा का स्तुतिगान प्रभु रायाचे गा गुणगान. आजची मिसा 50 वर्षाची आठवण म्हणून एका व्यक्तीची आपण साजरी करीत आहोत. त्याचप्रमाणे जे आपल्या लग्नाचा रौप्य महोत्सव साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. जे आज आपला वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांची आपण आठवण करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याची मैत्री तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रिय बंधू भगिनीनो, आज ख्रिस्त सभा सेंट थॉमस अक्विनस या धर्मपंडिताचा स्मृतिदिन साजरा करीत आहे. एक तत्वज्ञानी आणि ईश्वज्ञानी म्हणून त्यांनी ख्रिस्तसभेला फार मोठं योगदान दिलं आहे. ख्रिस्तसभेमध्ये त्यांचे सिद्धांत, विशेष करून निसर्गाद्वारे परमेश्वराच्या उपस्थितीचं जाणीव होणे ह्याबद्दल त्यांची जी थिअरी आहे, तत्व आहे, हे जगप्रसिद्ध आहे. आणि म्हणून अशा या महान व्यक्तीबद्दल आपण आज परमेश्वराचे आभार मानूया. आणि परमेश्वराने आपल्याला जी सुबुद्धी दिली आहे त्याद्वारे आपण सुवार्तेचा प्रसार करावा म्हणून विशेष प्रार्थना करूया. ह्या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावीत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया व परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ
व तुम्हा बंधु भगिनी जो मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने व हयगयीने मी फार पापी केले आहे. माझा अपराध माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला दया करू. आमच्या बापांची क्षमा करून आम्हाला सर्व कलिक जीवनाकडे नेऊ. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा आमच्या स्वर्गीय बापा, पावित्र्य व ज्ञानात संत थॉमस अक्विनास यास तू सुप्रसिद्ध केलेस. त्यांच्या शिकवणुकीमुळे आमच्या ज्ञानात व श्रद्धेत आम्ही त्याचे अनुकरण करावे व पावित्र्यात वाढवावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार व राज्य करणारे एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन. बंधुजन हो, त्याने पडद्याहून म्हणजे स्वदेहातून जो नवीन आणि जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने पवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे आणि आपल्याकरिता देवाच्या घरावर एक थोर याजक आहे. म्हणून आपली हृदय सिंचित झाल्याचे, दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले आणि निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतकरणाने आणि विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ येऊ. ज्या आशेविषयी आपण सांगत असतो तिच्याशी आपण न डळमळता दृढ राहूया, कारण ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे आणि प्रीती व सत्कर्मे करायला एकमेकांना प्रवृत्त कसे करता येईल ह्याकडे लक्ष देऊया. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो बोध अधिक करावा. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. हे प्रभू, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले हेच लोक होत. हे प्रभू, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच लोक होत. पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग आणि त्यात राहणारे सारे लोक परमेश्वराचे आहेत, कारण त्यानेच सागरांवर तिचा पाया घातला, त्यानेच जलप्रवाहावर तिला स्थिर केले. प्रतिसाद. हे प्रभू, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच लोक होत. परमेश्वराच्या पर्वतावर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? ज्या माणसाचे हात निर्मळ आहेत
आणि ज्याचे मन शुद्ध आहे तो निरर्थक वस्तूंची अभिलाषा बाळगत नाही तो. प्रतिसाद. हे प्रभू, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच लोक होत. त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो बक्षीसपात्र ठरेल. त्याला शरण जाणारे हेच लोक होत. हे याकोबाच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच. प्रतिसाद. हे प्रभू, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच लोक होत. जय घोष. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मागच्या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणतात काय? दिवठणीवर ठेवून ठेवावा म्हणून आणतात ना? कारण उघडकीस येऊ नये अशा हेतूने काहीही झाकलेले नसते आणि प्रसिद्धीस येऊ नये अशा हेतूने काही गुप्त राखलेले नसते. कोणाला ऐकावयास कान आहेत तर तो ऐको. पुन्हा येशू त्यांना म्हणाला, तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा. ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल, किंबहुना तुम्हाला जास्त देण्यात येईल. कारण ज्याला आहे त्याला दिले जाईल आणि ज्याला नाही त्याचे असेल नसेल तेही त्याच्यापासून काढून घेतले जाईल. प्रभु ख्रिस्ताचे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आज ज्या संताचा आपण स्मृतिदिन साजरा करीत आहोत ते संत थॉमस अक्विनस. एकदा एक प्रवचन देत होते आणि प्रवचन देत असताना त्याने श्रोत्यामध्ये पाहिलं आणि लोकांमध्ये एक ज्येष्ठ बाई बसलेली होती. ती अगदी साधी स्वभावाची बाई वाटत होती. नम्रपणे ती बसली होती आणि उत्सुकतेने ती ते प्रवचन ऐकत होती. हे सर्व पाहिल्यानंतर संत थॉमस अक्विनस भारावले आणि ते उद्गारले, इट इज बेटर टू अंडरस्टँड लाईक दिस अनलर्न्ड वुमन फिल्ड विथ गॉड्स लव दॅन टू बी अ लर्नेड थिओलॉजियन लॅकिंग गॉड्स लव. म्हणजेच की देवाच्या प्रेमाने भरून अशिक्षित असले तरी हरकत नाही, परंतु सुशिक्षित असून देवाच्या प्रेमाचा अभाव असणे योग्य नाही. प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला दिव्याचं उदाहरण देत आहे. या दिव्याच्या दृष्टांताद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की आपण प्रकाश म्हणून जगले पाहिजेत. त्या साध्या नम्र उत्सुक बाईमध्ये संत थॉमस अक्विनसने
परमेश्वराचा दिवा उजाळलेला किंवा पेटलेला पाहिला. तिचं अंतकरण परमेश्वराच्या प्रकाशाने प्रकाशमान झालं होतं आणि म्हणून ती जणू काही श्रद्धेचा प्रकाश सर्वत्र पसरवत होती. या श्रद्धेच्या प्रकाशाद्वारे ती जणू काही तिच्या जीवनाद्वारे परमेश्वराच्या प्रेमाचं दर्शन जगाला घडवत होती. त्याच श्रद्धेच्या प्रकाशाने ती जणू काही सुवार्थ घोषवित होती, शुभवर्तमानाच्या मूल्यांची साक्ष देत होती आणि त्याच विश्वासाच्या प्रकाशाद्वारे ती आपल्या आजूबाजूचा परिसर प्रकाशमान करत होती. म्हणजेच पापाचं साम्राज्य दूर करून तिथे परमेश्वराच्या कृपेचा अनुभव आणण्याचा ती प्रयत्न करत होती. आज आपण जर जगामध्ये दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला आजूबाजूला काय दिसतं? आज सर्वत्र अंधार माजलेला आहे, सगळ्या ठिकाणी असुरक्षितता आहे आणि अस्पष्टता आहे. ह्या पार्श्वभूमीवर बाप्तिस्मा स्वीकारलेल्या आपल्या प्रत्येकाची एक ख्रिस्ती जबाबदारी आहे. आपल्या प्रत्येकाला बाप्तिस्माच्या वेळी ईस्टर कॅन्डलमधून म्हणजे पुनरुत्थित ख्रिस्ताच्या प्रकाशाने प्रकाशमान करण्यात आलेला आहे. हा श्रद्धेचा प्रकाश आपल्याला दिलेला आहे. हा श्रद्धेचा प्रकाश आपल्या अंतकरणामध्ये उजाळलेला आहे का? या विश्वासाच्या प्रकाशामध्ये आपण वाढत आहोत का? आपल्या अंतकरणामध्ये आत्मपरीक्षण करून पाहूया की आपण पापामध्ये जीवन जगतो का? आपण दुष्ट प्रवृत्तीला सपोर्ट करतो का, सहाय्य करतो का? आपण आजूबाजूचा जो आपला परिसर आहे त्यामध्ये जे इतर कृत्य घडत आहेत, जे अब्युसेस म्हणजेच नको असलेल्या गोष्टी घडत आहेत, त्याविषयी शांत आहोत का? प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्ताचा प्रकाश आपल्याला प्रकाशमान करीत आहे आणि हा प्रकाश आपल्याला देवाच्या कृपेचा अनुभव लोकांना देण्यासाठी, परमेश्वराच्या प्रेमामध्ये वाढण्यासाठी आमंत्रित करीत आहे. ख्रिस्ताचा प्रकाश आपल्याला प्रकाशमान करीत आहे आणि आपल्या आजूबाजूला जो अंधकार आहे, जी दुष्ट प्रवृत्ती आहे, ती बदलून त्या ठिकाणी परमेश्वराचा जो चांगुलपणा आहे तो चांगुलपणा पसरविण्यासाठी बोलावत आहे. ख्रिस्ताचा प्रकाश आपल्याला प्रकाशमान करीत आहे आणि परमेश्वराच्या वचनामध्ये वाढण्यासाठी, प्रार्थना करण्यास, त्याग करण्यासाठी आणि दानधर्म करण्यासाठी आपल्याला बोलावत आहे. आणि म्हणून आज जणू काही पुनरुत्थित ख्रिस्त या दिव्याच्या उदाहरणाद्वारे आपल्याला सांगत आहे की आपली सत्कृत्य अशी पसरू द्यात की जेणेकरून परमेश्वराचा गौरव होईल, आपला प्रकाश सर्वांना दिसू द्या आणि त्या प्रकाशामधून सर्वांना अनुभव घेऊ द्या. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या जगामध्ये आशा, सुरक्षितता आणि श्रद्धा वाढविण्यासाठी ख्रिस्त आपल्याला बोलावत आहे. ख्रिस्त आपल्याला देण्यासाठी आमंत्रित करीत आहे आणि जेव्हा आपण ह्या गोष्टी म्हणजेच परमेश्वराचा प्रकाश, परमेश्वराचं प्रेम हे दुसऱ्यांबरोबर वाटून घेत असतो, दुसऱ्यांना शेअर करतो, तेव्हा निश्चितच आपण देखील ह्या प्रकाशामध्ये अधिक प्रकाशमान होतो, परमेश्वराच्या प्रेमामध्ये आपण अधिक दृढ होतो. आणि म्हणून प्रभू आपल्याला शुभवर्तमानात सांगत आहे की जर तुम्ही दिलं तर तुम्हाला आणखीन दिलं जाईल. म्हणजेच आपण परमेश्वराच्या दयेमध्ये, परमेश्वराच्या कृपेमध्ये आणि परमेश्वराच्या प्रेमामध्ये वाढू. ह्या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होत असताना बाप्तिस्माद्वारे जी श्रद्धेची ज्योत आपल्याला प्राप्त झालेली आहे, ती श्रद्धेची ज्योत आपण आपल्या अंतकरणात तेवत ठेवावी आणि त्याद्वारे ख्रिस्ताची सुवार्थ पसरवावी
म्हणून विशेष प्रार्थना करूया. अर्पण गीत. जीवन गेहे माझी सारी, जीवन गेहे माझी सारी, प्रभु अर्पिले तव पदिरे, प्रभु अर्पिले तव पदिरे. आयुष्याचा क्षण क्षण रेगे, आयुष्याचे हे दिन अवधि, तुझा स्तुति स्तव अर्पित रे. जीवन गेहे माझे सारे, जीवन गेहे माझे सारे, प्रभु अर्पिले तव पदिरे, प्रभु अर्पिले तव पदिरे. बंधू भगिनी, तुमच्या आणि माझ्या आपले बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभू, तुझे वैभव व सामर्थ्य जगाला प्रकट करण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याने संत थॉमस अक्विनासला शक्ती दिली. या पवित्र समर्पणाद्वारे आमच्या हृदयात श्रद्धारूपी प्रकाश भरून टाक, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा, आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, ह्याचे आभार मानूया, ते योग्य वरास्त आहे. ही पवित्र पिता सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत, ते योग्य व तारणदायक आहे. संत थॉमस अक्विनास यांच्या स्मरणार्थ हा सण साजरा होत आहे. त्यांच्या पवित्र आचरणाकडून तो आम्हाला स्फूर्ती देतो, त्यांच्या उपदेशातून तू आम्हाला बोध करतो, त्यांच्या प्रार्थनेमुळे तो आमचे संरक्षण करतो. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्या बरोबर आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझा वैभवे, स्वर्ग आणि पृथ्वी तुझा वैभवे, अखंड भरली आहे, अखंड परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा, जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. प्रभू तू खरोखर पवित्र आहे, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ही दाणी पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येऊ. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनून स्वेच्छेने स्वीकारलेले आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या पवित्र आणि पूज्य हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल.
भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पिता आम्ही तुला जीवनदायी भाकर वा तरणदायी प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त बीची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप, इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताडाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरियम, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतासह संत थॉमस एक्वेनस यांच्यासह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्याने सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमीन. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण भक्तीपूर्वक म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडून देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तुम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुढे येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे, कारण राज्य अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी माझी शांती राखून ठेवतो, जगात न मिळणारी शांती मी तुम्हास देतो. म्हणून आमच्या चुकांकडे आणि पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या या लोकांच्या विश्वासाकडे पहा, आणि आम्हा तुझ्या स्वर्गीय राज्यात शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रेम भावनेने आपण एकमेका शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा पुकारा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा पुकारा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणारा परमेश्वराचा पुकारा, तू आम्हाला शांती दे. आपला तारणारा देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त पहा, ह्याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन.
माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहात व रक्तात आम्ही सहभागी झालो आहोत. त्याच्या सेवाकार्याचा आदर्श आम्हापुढे नित्य राहू. स्वार्थत्यागी कृत्याने आम्हाला आनंदाचा अनुभव येवो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूयात. संत योसेफाची प्रार्थना. हे आमच्या तारणाराच्या पालका संत जोसेफा, हे धन्यकुमारी मरीच्या पती, तुला नमन असो. परमेश्वराने आपला एकुलता पुत्र तुझ्या हाती सोपविला. मरीने तुझ्यावर आपला पूर्ण भरोसा टाकला. तुझ्याबरोबर ख्रिस्त मानव झाला. हे धन्य योसेफ, तू आमचा देखील पिता आहेस असे आम्हाला दाखवून दे. आम्हाला जीवनाच्या मार्गाने चालण्यास मार्गदर्शन कर. आम्हासाठी कृपा, दया आणि धैर्य मिळव आणि सर्व अनिष्टापासून आमचे रक्षण कर. आमेन. हे संत योसेफा, आम्हासाठी विनंती कर. अंतिम गीत. प्रार्थना देवा तुलारी, तू सदा जवळी दृष्टी ने पहा मी